नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं व्हिडिओ लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम ओ डी एल एस मोडल्स वाक्यात वापरण्याचे नियम पाहणार आहोत सविस्तरपणे परीक्षेमध्ये बघा असं वाक्य येईल तुम्हाला ही कॅन हेल्प हर सूचना येईल रिराईट युजिंग मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब अशा सूचना आल्यानंतर त्याच उत्तर कसं लिहायचं काय विचार करायचा कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये एकूण तेरा मॉडेल ऑक्झलरी व्हर आहेत ती तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत कोणती आहेत वरती चल Will, would, can, could, may, might, must, टू युज टू नीड आणि डिअर ही तेरा मॉडल ऑक्झ्युलरी वर्ब तुम्हाला पाठ करायची आहेत कारण वाक्य बघितल्याबरोबर वाक्यात सूचना आल्याबरोबर आपल्याला मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब कोणतं आहे ते कळायला पाहिजे म्हणून ही तेराची तेरा मोडल ऑक्झुलरी व्हर्ब तुम्हाला मुखत करायची आहेत मेमराईज करायची आहेत पाठ करायची आहेत चला आता ही जी मोडल ऑक्झुलरी व्हर्ब आहेत या मोडल ऑक्झुलरी व्हर्बच्या बाबतीत काही महत्वाचे घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून उत्तर लिहित असताना त्याचा तुम्हाला फायदा होईल काय आहे बरं पहिली गोष्ट मोडल ऑक्झ्युलरीचा वापर मूड व्यक्त करण्यासाठी करतात दुसरी गोष्ट आहे यांचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो हे एकटे कधीही वापरत नाहीत म्हणजे यांच्या सोबत मुख्य क्रियापदाचा वापर केला जातो एकटे वापरले जात नाहीत म्हणजे याच्या सोबत मुख्य क्रियापदाचा वापर हा केला जातो म्हणजे बघा आपण तेरापैकी जर समजा शूड घेऊया शूड जर आपण नुसतं वाक्य शूड वापरलं तर याचा अर्थ व्यक्त होत नाही मुख्य क्रियापद समजा याच्या सोबत जर शूड आस्क हे जर घेतलं आस्क नुसतं शूड म्हणजे काय पाहिजे याचा काहीच अर्थ पूर्ण अर्थ होत नाही परंतु चूड सोबत आस्क हे जर मुख्य क्रियापद वापरलं तर या दोन्हींचा अर्थ होतो विचारायला पाहिजे विचारायला पाहिजे काय अर्थ होतो विचारायला पाहिजे असा त्याच्यामुळं तिसरं आपण महत्वाचं गोष्ट बघितली का मॉडल ऑक्झलरी हे एकटे कधीही येत नाहीत पुढची महत्वाची गोष्ट आहे त्यांचा वापर मुख्य क्रियापदासोबत करतात बघितलं आपण आणि मोडल ऑक्झ्युलरी सोबत मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात मुख्य क्रियापदासोबत वापरतात हे बघितलं आणि मोडल ऑक्झ्युलरी सोबत, सोबत म्हणजे आपण जी तेरा मॉडल ऑक्झ्युलरी भर बघितली याच्या सोबत मुख्य क्रियापदाचे फक्त आणि फक्त पहिलेच रूप वापरतात मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात त्याच्यासोबत फक्त मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात त्याच पद्धतीनं आणखी एक महत्वाची गोष्ट मॉडल ऑक्झ्युलरी वर्बच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या मोडल ऑक्झ्वेलरीचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत केला जातो कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे करता एकवचनी असो करता अनेक वचनी असो करता स्त्रीलिंगी असो करता पुल्लिंगी असो करता नपुसकलिंगी असो कोणत्याही कर्त्यासोबत पैकी कोणतंही मॉडल ऑगलरी वर्भ हे वापरलं जाऊ शकत या अत्यंत बेसिक आणि महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत आपण आता परीक्षेत जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं लिहायचं त्याला सूचना काय येते याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत बघा आपल्याला इथं समोर चार्ट दिसतोय पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर दिलेले आहेत पहिल्या कॉलममध्ये काय दिलेले आहेत सिरियल नंबर दिलेले आहे दुसऱ्या कॉलममध्ये मोडलॉक्झलरी व्हर्व आहेत तिसऱ्या कॉलम मध्ये त्यांची फंक्शन्स म्हणजे त्यांची कार्य आहेत आणि चौथ्या कॉलम मध्ये त्याचा अर्थ काय होतो हे दिलेलं आहे बघा समजा आपल्याला जर सूचनेमध्ये ॲबिलिटी हा शब्द आला ॲबिलिटी तर आपल्याला उत्तरामध्ये कॅन किंवा कूड हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरावं लागतं जे क्षमता किंवा समर्थता व्यक्त करतं अगोदर काय करा हा जो टेबल आहे तो समजावून घ्या आणि याच्यानंतर उत्तरं कशी लिहायची हे आपल्याबरोबर लक्षात येणार आहे दुसरा मॉडल ऑक्झ्युलरी व्हर्ब आहे मे हे काय व्यक्त करतं बरं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि परमिशन म्हणजे परवानगी देण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी मेचा वापर केला जातो मे या मोडल ऑक्झ्युलरी व्हर्बचा वापर केला जातो तिसरं मोडल ऑक्सिलरी व्हर्ब आहे माइट माइटचा वापर कशासाठी करतात माईट या मोडल ऑक्झ्युलरी व्हर्बचा वापर लेस पॉसिबिलिटी इंडिकेट करण्यासाठी म्हणजेच कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी माईटचा वापर केला जातो शक्यता व्यक्त करण्यासाठी कशाचा वापर करतात मे शक्यता पॉसिबिलिटी आणि कमी शक्यता जर व्यक्त करायची असेल तर त्याच्यासाठी माइट या मोडल ऑक्झ्युलरी व्हर्बचा वापर केला जातो चौथं जे मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब आहे ते अत्यंत महत्वाचं आहे मस्ट मस्ट फक्त मस्ट विचारात घ्या मस्टचा वापर कशासाठी केला जातो कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन व्यक्त करण्यासाठी अनिवार्यता व्यक्त करण्यासाठी मस्ट या मोडल ऑक्झिलरी व्हरचा वापर केला जातो आता त्याच्या पुढंच ऑट टू लिहिलेलं आहे परंतु ऑट टूचा थोडा वेगळा उपयोग आहे ऑट टूचा उपयोग मोरल ड्युटी एम ओ आर ए एल मोरल ड्युटी व्यक्त करण्यासाठी म्हणजेच नैतिक कर्तव्य व्यक्त वे करण्यासाठी या ऑट टूचा वापर केला जातो त्याच्यानंतर पुढचं मोडल ऑक्झरी व्हर्ब आहे ऑट टू बघा इथं आलेलंच आहे ते ऑट टू इथं हे नको होतं लिहायला ऑट टू मोरल ड्युटी म्हणजे नैतिक कर्तव्य व्यक्त वे करण्यासाठी याचा वापर हा केला जातो त्याच्यानंतर सहा क्रमांकाला आहे छल किंवा विल शल किंवा विलचा वापर सर्टन्टी म्हणजेच निश्चितता व्यक्त करण्यासाठी शल किंवा विलचा वापर हा केला जातो सात क्रमांकाचं मोडोलॉक्झरी व्हर्व आहे शूड कोणता आहे शूड कोणता आहे शूड शूडचा शुड। वापर हा ऍडव्हाइस व्यक्त करण्यासाठी ऍडव्हाइस म्हणजे काय बरं ऍडव्हाइस म्हणजे सल्ला देण्यासाठी याचा वापर हा केला जातो त्याच्यानंतर आठ क्रमांकाचं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं क्रियापद आहे किंवा टू या दोन्ही सहाय्यकारी क्रियापदाचा वापर दोन्ही मोडलचा वापर एकच कृती व्यक्त करण्यासाठी हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील एखादी नियमित घडणारी जर सवय असेल आणि ती जर व्यक्त करायची असेल तर या वूड किंवा युज रटूचा वापर केला जातो नव्व क्रियापद आहे नीड नीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर नेसेसिटी म्हणजेच गरज व्यक्त करण्यासाठी केला जातो आणि शेवटचं सहाय्यकारी क्रियापद आहे दहाव डेअर डेअर चा वापर करेज म्हणजे धैर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो अता आपन चार्ट चा उत्तर चा आता आपण या चार्टच्या आधारे उत्तरं कशा पद्धतीनं लिहिता येऊ शकतात याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण काही उदाहरणं पाहूया बघा परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं वाक्य येतं चाइल्ड विल फिअरलेसली ट्राय बिफोर गिव्हिंग अप सूचना काय दिलेली आहे मेक इट लेस सर्टन सांगा बरे या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद कोणतं आहे ते सहाय्यकारी क्रियापद मोडल ऑक्झ्युलरी वर्ब बरोबर व्हील आणि याच्या जागेवर आपल्याला लेस सर्टन टी लेस सर्टन टी -E सीई आर टी ए आय एन टी वाय सर्टन टी व्यक्त करणारं मोडल ऑक्झरी वर्ब वापरायचं आणि ते आहे मे कोणता आहे ते मे बघा आपण जर इकडे काळीपूर्वक ह्या वाक्याकडे बघितलं तर वाक्यामध्ये कोणताही बदल आपल्याला करावा लागत नाही फक्त वाक्यामध्ये जे मोडल ऑक्झरी वर्ब आहे ते ओळखायचं आणि त्याच्या जागेवर सूचनेमध्ये जे सहाय्यकारी क्रियापद जे मोडल विचारलेलं आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे पुढचं वाक्य I have to create a bloom in a desert, rewrite the sentence using the appropriate बघा इथे शब्द काय आलाय अप्रोप्रिएट म्हणजे योग्य योग्य असं मोडल ऑक्झ्युलरीचं रूप वापरा आणि वाक्य परत लिहून काढा सांगा बर आता या वाक्यामध्ये मोडल ऑक्झ्युलरी वर्ब कोणतं आहे कोणतंच नाही मग काय करायचं अशा वेळेला वाक्यामध्ये त्या वेळेला एकतर हॅज टू आलेलं असतं किंवा हॅव टू आलेलं असत आणि जेव्हा हॅज टू किंवा हॅव टू वाक्यात आलेलं असत तेव्हा त्यांच्या जागेवर तुम्हाला वापरावं वा लागतं मस्ट मस्ट हे ऑक्झ्युलरी व्हर्ब मस्ट हे मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब आपण त्या ठिकाणी वापरू शकतो कशाच्या जागेवर हॅज जागे टू किंवा हॅव टूच्या जागेवर आपण काय वापरू शकतो मग आता या वाक्याचं उत्तर कसं होईल ज्या ठिकाणी हॅव टू आहे त्याच्या जागेवर फक्त आपल्याला वापरायचं आहे मस्ट आणि वाक्य कुठलाही बदल न करता जशास तसं लिहून काढायचं आहे पुढचं वाक्य यू हॅव टू कनेक्ट दॅट द डॉट्स विल सम हाऊ कनेक्ट इन युअर फ्युचर युजिंग द मोडल ऑफ वर्ब व्हर्ब टोविंग ऑब्लिगेशन ऑब्लिगेशनला दुसरा शब्द आहे कंपल्शन सी ओ एम पी यू एल एस आय ओ एन या दोन्हीपैकी कोणतीही सूचना आपल्याला येऊ शकते आणि त्याचं उत्तर लिहित असताना आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे वाक्यामध्ये ज्या वाक्या ठिकाणी हॅज टू किंवा हॅव टू आहे त्याच्या जागेवर तुम्ही वापरणार आहात मस्ट काय वापरणार आहात मस्ट वाक्यात कुठलाही बदल करायचा नाही आणि ते वाक्य तुम्हाला तिथं लिहून काढायचंय पुढचं वाक्य आपण पाहतोय आय थिंक वी शुड सी हाऊ फार ही कॅन गो यूज मोडल ऑग शोविंग ऑब्लिगेशन आता या ठिकाणी आपल्याला ऑब्लिगेशन म्हणजे बंधन ऑब्लिगेशनला दुसरा शब्द आहे कंपल्शन सी ओ एम पी यू एल एस आय ओ एन किंवा प्रॉपर मॉडेल ऑफ ज्वेलरी काय काय येईल आता इथं शूडच्या जागेवर शूडच्या जागेवर आपण वापरणार आहात मस्ट काय वापरणार आहात मस्ट आय थिंक वी मस्ट सी हॅव फार ही कॅन गो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपण बघतो इथं पण हॅव टू आलेलं आहे हॅव टू च्या जागेवर काय वापरणार आहात आपण बरोबर काय वापरायचं आहे मास्ट आणि दुसरा कुठलाही बदल न करता वाक्य जस तसं लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य द रिमेनिंग जर्नी हॅज आता इथं काय आलं हॅज टू बी अंडरटेकन ऑन फूट ऑर पॉनी रिलाय सेंटेस युजिंग दोप्रिएट फॉर्म ऑफ द मोडल ऑफ जुलरी भरब आता या वाक्यामध्ये जिथं कि हॅज किंवा हॅव आहे आता इथं काय आलेलं आहे हॅज टू आणि हॅज टूच्या जागेवर आपण वापरत असतो मस्ट काय वापरत असतो आपण काय वापरत असतो हॅज टूच्या जागेवर काय वापरतात मस्ट म्हणून आपण या वाक्यामध्ये मस्ट वापरलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला सराव घेतलेला आहे आता आपल्याला आणखीनही वाक्य मी आपल्याला सरावासाठी देतोय थी थी चला तर मग ती वाक्य कोणती आहेत ते पाहूया चला बघा डाव्या बाजूला वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांसोबत इथं सूचना पण दिलेल्या आहेत आणि इकडं उजव्या बाजूला त्यांची उत्तरं दिलेली आहेत बघा इथं सूचना दिलेली रिराईट युजिंग द मोडल ऑक्युलरी शोविंग ऑब्लिगेशन वाक्यामध्ये काय आलेलं आहे हॅज टू हॅज टू च्या जागेवर तुम्ही काय वापरणार आहात बरोबर मस्ट वापरायचं मस्ट आणि परीक्षेमध्ये आधोरेखित करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे अशा पद्धतीची वाक्य इथं भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत ही वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायची आहेत त्याची उत्तरं तुम्ही मनानं लिहायची आणि उजव्या बाजूला या कॉलममध्ये जी उत्तरं दिलेली आहेत ते तुम्ही नंतर तपासायची आहेत बघा सूचना नीट व्यवस्थित वाचा ऑब्लिगेशन जर असेल तर कंपल्शन व्यक्त होतं त्याच्यातून बंधन व्यक्त होतं त्याच्यासाठी मस्ट वापरतात कॅन असेल तर ॲबिलिटी वापरतात आता इथं बघा तेरा क्रमांकाचं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये ॲम हा शब्द आलेला आहे आणि ॲम हे काही मॉडल ऑक्झ्वेलरी वर्ब नाही आणि सूचनेमध्ये तर आहे मॉडल ऑक्जलरी वर्ब वापरा ऑब्लिगेशन मग आपण उत्तर लिहित असताना एमचं बी लिहायचं ॲमचं काय लिहायचं रूप बी आणि त्याच्या अगोदर मस्ट हा शब्द वापरायचा आला का लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढं आणखीन वाक्य दिलेली आहे ती वाक्य तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही वाक्य वहीमध्ये लिहून काढा डाव्या बाजूला प्रश्नाची वाक्य आहेत आणि उजव्या बाजूला उत्तराची वाक्य आहेत इथं बघा या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा जर दिलेल्या वाक्यामध्ये बी शब्द असेल तर तो बी शब्द काढून टाकायचा नसतो उत्तरातल्या वाक्यामध्ये जशास तसा लिहायचा असतो चला पुढं आपल्याला आता माहितच झालेलं आहे सगळी वाक्य सोडवा व्हिडिओ पॉज करा पाहून घ्या वाक्यांची उत्तरं कशी लिहिलेली आहेत त्यांना सूचना कोणत्या आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहून काढायची आहेत अत्यंत सोपा भाग आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा मोड लॉक्झरी व्हर्भ हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आपल्यासाठी आणि अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आपलं निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणारच आहे आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार ब बाय